विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मुकुंदनगर परिसरामधील मोल मजुरी करून खाणाऱ्या लोकांना शासनाकडून होत असलेला त्रास एकता हाताला काम नाही, त्यामध्येच IMSCB च्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर नोटीस न देता बेकायदेशीरपणे कट करत आहेत। मी सुभद्रा कसबे। आमची लाईट कट करून गेलेत, आम्ही घरात कोण नसताना आणि सहसा इथं घरात कोण राहत नाही, एकटी आमची म्हातारी सासू राहते। नोटीस आली होती का 2-4 दिवसाखाली? नाही, कधी नोटीस आली, आतापर्यंत नोटीस आलीच नाही। डायरेक्ट येऊन कट करून गेलेत का? डायरेक्ट येऊन कट करून गेलेत लाईट। ठीक, बदल्यात इथं सगळं येऊन येता जाता येत नाही, रात्री लाईट नसते। दारात आमच्या मोठ्याला चेंबर आहे, ती चेंबर खोदून ठेवलंय, जाता येता येत नाही, त्यांना दिसत नाही एक तर संध्याकाळी, मला पण दिसत नाही, त्यांना पण दिसत नाही। चेंबर मधून काय आलं गेलं, काय चावलं झालं, काय घातपात घडलं, तर आम्ही काय करायचं संध्याकाळी? माझं नाव नंदू कुमार जेठीकर, माझं नाव मी रिक्षा चालक आहे। तर आमच्या घरात 1.5 महिन्याचं बाळ आहे, महिन्याला 1-2 तारखेपर्यंत मी अर्धा का होईना बिल भरतो म्हणालो, लाईट जोडून जावा, कारण की घरात लेकरू बाळ आहे, इथं साप चुकाट उस्या हे समजा घराने घुसत्यात, त्यांना एक इच्छा करालो त्यांनी मान्य करावं। नोटीस आली का? प्रशासनाच्या नियमानुसार कायदेशीर नोटीस हे MSCB च्या अधिकाऱ्याने द्यायला पाहिजे होते, पण ह्या ठिकाणी झोपडपट्टी एरियामध्ये मोलमजून करून खाणारे लोक हजारो एक संख्येने या परिसरामध्ये आहेत। या ठिकाणी लहान लहान बोळ, या ठिकाणी कुठली सुखसुविधा नसल्यामुळं रात्रीच्या वेळेस काही इच्छुकाटे म्हणा साप बीप काही येण्याची शक्यता नाकारता येत नाही। याचा विचार करून MSCB च्या अधिकाऱ्यांनी नोटीस न देता डायरेक्ट कट करण्याची मोहीम जी चालू करण्यात आलेली आहे, या अतिशय बेकायदेशीरपणे चालू करण्यात आलेले आहे। प्रशासनाने या अधिकारी घेऊन आलेले आहेत, त्यामध्ये फक्त माझं प्रशासनाला एकच विनंती आहे की या ठिकाणी तुम्ही नाही का नोटीस देऊन जे मोलमजुरी करून खाणाऱ्या लोकांना एक सूट देण्याचा सूट द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। आणि त्यांनी काय करतात की न नोटीस देता डायरेक्ट कट करण्याची मोहीम चालू करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जे लोक भरण्याची परिस्थिती नाही, आता एकदम 20-22 हजार जर एकदम भरायचे कसे, याचा विचार प्रशासनाने करावे। आणि जे काही त्याने नाही का चुकीच्या पद्धतीने जे कट करण्याची मोहीम चालू केलेली आहे ते तत्काळ लावण्या परत जोडून या सर्व लोकांना प्रशासनाने सहकार्य करावे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।